नमस्कार विद्यार्थी मित्रों, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या टीचर अकॅडमी मध्ये। आपण यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रीवियस व्हिडिओ मध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे काही वर्ड्स प्रॉब्लेम आपण सॉल्व केले होते, त्याच पद्धतीने पुढे परत चालतोय आणि आपले वर्ड प्रॉब्लेम आता आपण कंप्लीट करणार आहोत। तर रेट मेजर आपली मॅथमॅटिक्स सेकंड ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, परत एकदा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मॅथमॅटिक्स सेकंड ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह रेट मेजरचे प्रॉब्लेम आपण बघतोय। या रेट मेजर मध्ये सर्वात महत्त्वाचे की जो प्रॉब्लेम आपण बघतोय की त्याचा आपल्याला ज्योमेट्री माहित असणं गरजेचं आहे, की जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये कोणती ज्योमेट्री कन्वर्ट झालेली आहे किंवा आहे। त्यानंतर बघा तर आपला प्रॉब्लेम आपण बघूया। तर एक्सरसाइज मध्ये आहे द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 20 cm³/s। फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स एरिया वेन इट्स रेडियस इज 5 cm। मग यामध्ये कोणती ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आले बघा, तर ज्योमेट्री आहे स्फिअरची, काय आली एक स्फिअर आलेला आहे बघा। मग या स्फिअर मध्ये स्फिअर पण काय, द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 20 cm³/s। म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणजे dv/dt, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया म्हणजे dA/dt, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस म्हणजे dr/dt। या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा। मग काय दिले तर आपण गिवन एकदा लिहून घ्या, गिवन रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 20 cm³/s। ओके, त्यानंतर ऑफ इट सरफेस एरिया आर इज इक्वल टू 5 दिले आणि आपल्याला विचारलंय dA/dt विचारलेला आहे। dA/dt शोधण्यासाठी आपल्याला नक्कीच ऑब्व्हियसली dr/dt माहित असणं गरजेचं आहे आणि म्हणून dr/dt काढण्यासाठी आपल्याला dv/dt नक्कीच पुरवलेला असणार आहे। मग वी नो दॅट व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज 4/3 πr³। द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ टाइम आहे रेडियस टाइम मध्ये। मग काय व्ही चा डेरिव्हेटिव्ह dv/dt आपल्याला दिलेला आहे 20, 4/3 π इज कॉन्स्टंट, बघा हे कॉन्स्टंट आहे। r³ चा डेरिव्हेटिव्ह 3r² आणि अगेन त्या r चा येईल dr/dt बघा। ओके, इथपर्यंत दिसतंय? नाही तुम्हाला दिसत नाही, मी वरती येतो। डिफरन्शिएट डीव्ही इज इक्वल टू dv/dt इज इक्वल टू 4/3 π कॉन्स्टंट आहे बघा, 4/3 π कॉन्स्टंट, r³ चा डेरिव्हेटिव्ह 3r² आणि त्या r चा dr/dt बघा। 3 गेट कॅन्सल, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम इज dv/dt इज इक्वल टू 4π r² इंटू dr/dt। मग dv/dt ची व्हॅल्यू दिली 20, टाकून द्या 20 इज इक्वल टू 4π, द व्हॅल्यू ऑफ r² द व्हॅल्यू ऑफ r² आर इज 5 स्क्वेअर दॅट इज 25 इंटू dr/dt फाइंड आउट करायचा आहे, तो ऍज इट इज ठेवा। हे मल्टीप्लाय चे सगळं डिवाइड आहे ना, 20 upon 4π इंटू 25 इज इक्वल टू dr/dt dr/dt असणार बघा। मग काय आहे पर्यंत तुम्हाला दिसते, मग 20 4 5 5 5 1/5π इज इक्वल टू dr/dt इक्वेशन नंबर याला सेकंड म्हणा, इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणत तरी चाललं असतं। ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणत तरी चाललं असतं। सेकंड आहे आता आपल्याला शोधायचे रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया, मग त्यासाठी एरिया फाइंड आउट पाहिजे। मग काय ए इज इक्वल रेट एरिया म्हणजे काय, 4π r² एरिया ऑफ स्फिअर 4π r² डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, त्या रेट ऑफ चेंज ऑफ एरिया किती, dA/dt इज इक्वल टू 4π r² 4π कॉन्स्टंट, r² चा डेरिव्हेटिव्ह 2r आणि त्या r चा dr/dt, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ एरिया इज नथिंग बट dA/dt 8π r into dr/dt
एट आर इज इक्वल टू 5 मग काय आहे ना dA अपॉन dt इज इक्वल टू 8 पाय इनटू 5 आणि dR अपॉन dt व्हॅल्यू जस्ट आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये 1 अपॉन 5 पाय 5 5 गेट कॅन्सल पाय पाय गेट कॅन्सल दैट इज रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. हे तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. मी परत एकदा काय करतो रिकॉल करतोय बघा काय द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड म्हणजे तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम दिलता म्हणजे डीव्ही अपॉन डीटी दिलता तो आहे 20 सेंटीमीटर पर स्क्वेअर. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ सर्फेस एरिया सर्फेस एरिया रेट ऑफ चेंज ऑफ म्हणून डी अपॉन डीटी शोधायचा रेडियस इज 5 मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम दिले म्हणजे व्ही घेतला फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू 4π/3πr³ हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावे लागतील रिमाइंडर्स करावे मग व्ही डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतला म्हणजे डीव्ही अपॉन डीटी इज इक्वल टू 4π/3πr² (dr/dt) 3 गेट कॅन्सल 4π² (dr/dt) मग आर रेडियस आपल्याला 5 दिलेली होती ऍट टाइम इज 5 आहे 525 चा स्क्वेअर 25 20 ÷ 4π × 25 ÷ 4π = 20 5π = 25 ÷ 1 = dr/dt रेट ऑफ चेंज ऑफ एरिया शोधायचा होता म्हणून ए इज इक्वल टू 4π² डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी त्या ए चा इ dA/dt 4π ÷ r² = 2r आणि त्या आर चा फरक घेतला आपण dr/dt तर dA/dt इज इक्वल टू 8π × dr/dt When r is equal to 5, then d upon dt is equal to 8π × 5 / 1/5π. 5 get cancelled, π get cancelled, that is 8. And hence, d upon dt is equal to 8 cm square per second. Okay? Here is the answer. We always see the right down for you. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर आय थिंक आहे 12 प्रॉब्लेम नंबर 12 प्रॉब्लेम हो गया द एरिया ऑफ क्यूब डिक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंड फाइंड द रेट विच व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग व्हेन द एरिया ऑफ क्यूब इज 2 सेंटीमीटर ओके आय नो दॅट की तुम्हाला त्याचं काही कळलं नाही समजून घ्या आपण हा क्वेश्चन थोडा स्प्लिट करूया क्यूब म्हटल्यानंतर कसा दिसतो क्यूब या पद्धतीने क्यूब ओके हा आहे तुमचा क्यूब हा क्यूब मी ड्रॉ करते इझी पद्धत आहे बघा क्यूब ड्रॉ कर क्यूब क्यूब म्हणण्याचं त्याची लेंथ ब्रेथ आणि हाईट सेम आहे म्हणजे ती एक्स मानली आपण काय मानली एक्स मानली बघा आणि मग म्हणलंय द एरिया ऑफ क्यूब इज डिक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंड त्याची जी ही साईज आहे म्हणजे ही जी त्याची साईज आहे ती 0.6% कमी 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 होत चालली बघा म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ साईड इज डिक्रीजिंग रेट ऑफ चेंज ऑफ साईड इज डिक्रीजिंग म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ साईड इज डिक्रीजिंग म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ साईड एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 0.6 सेंटीमीटर पर सेकंड या लॉजिक गिवन आहे व्हेन द एरिया ऑफ क्यूब इज 2 सेंटीमीटर एरिया म्हणजे बाजू बाजू म्हणजे किती क्यूबची बाजू म्हणजे किती x is equal to 2 असताना रेट ऑफ चेंज ऑफ कोण शोधले ते द रेट फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम मग काय रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम द व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज काय व्हॉल्यूम ऑफ क्यूब v is equal to 9 पासून हा फॉर्म्युला आपण पाठ करतो आहे साइडचा क्यूब साइड क्यूब म्हणजे कोण x क्यूब मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम ओके मग डीव्ही अपॉन डीटी इज इक्वल टू एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x² आणि ती एक्स आहे ती साईड आहे ती चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणून डीएक्स अपॉन डीटी दॅट इज इक्वल टू डीव्ही अपॉन डीटी पण काय दिलंय तुम्हाला तो काय डीएक्स अपॉन डीटी हा 0.6 आहे आणि त्याची जी साईड आहे ती 2 दिली आहे त्या टाइमला ऍट एक्स इज इक्वल टू 2 ला मग 3 × 2 चा स्क्वेअर इंटू 0.6 दॅट इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 3 × 4 × 0.6 दॅट इज इक्वल टू किती आला डीव्ही अपॉन डीटी रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम ऍट एज इज 2 3 4 12 12 × 6 दॅट इज
डीव्ही अपॉन डीटी रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम 7.2 व्हॉल्यूम आहे क्यूब पर सेकंड ओके व्हिच इज द रिक्वायर्ड जर समजून सांगण्यासारखे आम्ही काय बघण्यासाठी काहीच नाही रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणजे व्ही दिलाय व्हॉल्यूम शोधायचे म्हणजे साइड्स टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह आला एक्स ची व्हॅल्यू पण दिली होती रेट ऑफ चेंज ऑफ साइड डिक्रीज असेल साइड पण दिली होती किती एक्स आणि हा प्रॉब्लेम अतिशय सुंदर दोन मार्कासाठी खूप महत्वाचा आहे ओके नाउ राइट ऑफ दिस केअरफुली ओके नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आय थिंक प्रॉब्लेम नंबर आहे त्याच्यामध्ये 12 प्रॉब्लेम नंबर आहे 12 आणि 30-14 सेम आहे ओके प्रॉब्लेम समजून घ्या इम्पॉर्टंट आहे बोर्ड साठी सर्वात महत्वाचा हा प्रॉब्लेम जो आहे हा भौतिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे ओके वास्तुनिष्ठ बुद्धिनिष्ठ आणि आकलनिष्ठ असा हा प्रॉब्लेम आहे की जेणेकरून हा बोर्डला पण इथं विचारला जाऊ शकेल यामध्ये बऱ्याचशा काही कन्सेप्ट तुमच्या चेक केल्या जाणार आहेत अ मॅन हाईट 2 मीटर वाचूया आपण तो प्रॉब्लेम अ मॅन हाईट 2 मीटर वॉक ऍट युनिफॉर्म स्पीड 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय फाइंड द रेट ऍट विच द लेंथ ऑफ शॅडो इज इन्क्रीजिंग आता बरेचसे मुलं कॉन्व्हेंट क्लासमधून बरेचसे मुलांपुढे ही फिगर पण उभी राहिली असेल तरी बरेचसे काही विद्यार्थ्यांना ख्याल नसेल तर मी तुमच्या समोर एक फिगर उपस्थित करतो बघा की जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला ते व्हिज्युअलाइज होणार आहे त्यांनी सांगितलं होतं की एक लॅम्प पोस्ट आहे म्हणजे एक दिवा लावलेला आहे तुझी उंची जी आहे ती 6 मीटर आहे उंच किती आहे 6 मीटर उंच आहे मी याला नाव देऊ वाटलंच आपण जॉमेट्री तयार करूया म्हणून याला मी नाव देतो ओ ए या ए ला तो लॅम्प आहे ना त्यानंतर एक काय आहे एक मॅन की ज्याची उंची 2 आहे तो 6 किलोमीटर प्रति तासाने पुढे पळतोय त्या लॅम्प पासून तिकडं म्हणजे थोडक्यात काय या लॅम्प पासून तो इकडे पळतोय एका पोस्ट पर्यंत मग किती ना अ मॅन हाईट की ज्याची उंची इकडे पळतोय म्हणल्यानंतर मी थोडी डिस्टन्स कव्हर केल्यासारखं करतो म्हणजे त्याने एवढं डिस्टन्स कव्हर केलं बघा की ज्याची उंची किती बरं की ज्याची उंची आहे त्या हा मॅनला ए ओ आणि एम एन मॅन एम एन असं म्हणा एम एन मॅन त्याची उंची किती आहे 2 मीटर आहे आता ऑब्व्हियसली प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फिजिक्सचे कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल की ऑल क्वांटिटीज आर सेम युनिट्स मग यामध्ये युनिट कसं आहे किलोमीटर पर 2 आहे आणि त्यानंतर किती आहे 6 मीटर मध्ये आहे ओके नो प्रॉब्लेम मीटर ओके आणि त्यानंतर एक पोस्ट पर्यंत जातो त्याची जी शॅडो आहे बरं बघा आता पाठीमागून लॅम्प पडलाय म्हणजे उजेड पडलाय त्याची शॅडो पुढे जाणार ना मग त्याची शॅडो जी आहे ती या पॉइंट पर्यंत शेवटच्या पोस्टला बी नाव दिलं पाहिजे ओके बी पर्यंत आहे ओके आणि शॅडो लाईट पडताना असा पडणार आहे म्हणून या पद्धतीने करतो ओके या पद्धतीने आणि ही आपली फिगर सुरू झाली बघा मग ओ पासून एम पर्यंत तो धावतोय विथ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट किती धावतोय तो 6 किलोमीटर पर आवर धावतोय म्हणजे हा वाय घेऊया ओके धावतोय तो ओके रेट ऑफ चेंज ऑफ वाय त्याने एवढं अंतर दिलं आणि मी याला म्हणतो किती एक्स म्हणतोय ओके आणि मग आपल्याला यामध्ये म्हणता येईल काय म्हणता येईल एक्स प्लस वाय हे त्याची काय असणार आहे शॅडो असणार ओके मग हे सर्व लिहित असताना आपण म्हणूया लेट लेट ए ओ ओ ए किंवा ओ ए इज हाईट ऑफ लॅम्प ओके नेक्स्ट एम एन इज हाईट ऑफ मॅन ओके लेट ओ एम दॅट इज इक्वल टू वाय ओ एम इज इक्वल टू वाय इज रेट ऑफ चेंज ऑफ आपण लिहिले झाली पुढे रेट ऑफ चेंज ऑफ काय आहे फ्रॉम अ लॅम्प हे बघा युनिफॉर्म स्पीड रेट ऑफ चेंज ऑफ मॅन युनिफॉर्म स्पीड म्हणजे तो धावतोय 6 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डीवाय अपॉन डीटी किती थोडक्यात वाय घेतला ना म्हणून मी डीवाय अपॉन डीटी किती 6 किलोमीटर पर आवर 6 किलोमीटर पर आवर ओके या पद्धतीने नेक्स्ट आहे बी बी इज द लास्ट पोस्ट ओके एम बी इज शॅडो ऑफ एम बी इज शॅडो ऑफ मॅन ओके यामध्ये सर्व मी तुम्हाला लिहून दिलंय आता हा प्रॉब्लेम आपल्याला पुढे काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा मग कसं सॉल्व्ह करते बरं
मग आपल्याला शोधायचंय x आणि y, म्हणजे इफ o पासून b मध्ये आपले dy / dt दिले त्याची जी शॅडो आहे ती काय चेंज करते, म्हणजे तो बघा इथून इथपर्यंत आता रेट ऑफ चेंज ऑफ लॅम्प पासून जो रेट ऑफ चेंज होतोय पण त्याची शॅडो पण काय होत असेल ना, काही रेट ऑफ चेंज होत असेल ना, म्हणजे थोडक्यात आपल्याला काढायचे dx / dy. आणि म्हणून एक टेंथ मध्ये एक फॉर्म्युला, हा एक प्रॉब्लेम आहे बघा, काय म्हणता येईल बघा, x अपॉन टू इन स्मॉल ट्रायंगल m n m b m b / m n is equal to in big triangle m b, sorry आता मी रिलेशनशिप लिहितो m b / m n is equal to rate of change है ना, similar triangle है 90 degree same angle, okay या पद्धतीने. नंतर काय होणार, ob अपॉन हाइट AO, सिमिलर ट्रायंगल म्हणून मी असं लिहू शकलो बघा. मग एम बी म्हणजे कोण आहे, एक्स आहे, अपॉन एम एन म्हणजे दोन आहे माझ्याकडे, इज इक्वल टू ओ बी. ओ बी म्हणजे कोण आहे, ओ बी, ओ बी एम बी एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय अपॉन AO दॅट इज सिक्स. काय म्हणते मग, सिक्स एक्स किती, सिक्स एक्स टू टाइम एक्स प्लस वाय दॅट इज इक्वल टू सिक्स एक्स इज इक्वल टू टू एक्स प्लस किती टू वाय. ओके इथपर्यंत रॅन्डम करा, पुढे जागा राहिली तर लिहूया आपण. ओके नाव रॅन्डम यूज केलं तुम्ही. ओके बरोबर, ऍडजस्ट करून घेऊया. सिक्स एक्स मायनस टू एक्स इज इक्वल टू टू वाय, सिक्स एक्स मायनस करीत फोर एक्स इज इक्वल टू टू वाय. ओके आता मात्र रेट ऑफ चेंज ऑफ सॉरी आहे शॅडोचा, एक्स म्हणजे रेट ऑफ चेंज हो गया डिफरन्स इन विथ रिस्पेक्ट टू टी, फोर का एक्स अधिक टू डी एक्स अपॉन डी टी, वायचा डी वाय अपॉन डी टी, पण डी वाय अपॉन डी टी वी नो दॅट सिक्स किलोमीटर पर आवर. ओके सहा सिक्स किलोमीटर पर आवर तो पुढे जातोय, मग किती होईल सिक्स डी एक्स अपॉन डी टी हा फोर मल्टीप्लाय डी वाय 2 into 6 upon 4, hence dx upon dt is equal to 12 upon 4, that is dx upon dt is equal to 3 काय आहे मीटर पर आवर. ओके या पद्धतीने मीटर पर आवर dx upon dt is equal to किती 3, हे तुमचं रिक्वायर्ड आहे सर की तो माणूस त्याची जी शॅडो आहे काय म्हणते त्याने, find the rate at which the length of the shadow is increasing, the length of shadow mb is increasing at the rate of 3 meter per hour. Okay ya paddhatine vyavasthit pane problem solve kila tar to easy honar aahe, geometry suruvatila sagyat mahatvachi suru hona gar dite. Okay parat ekda mi ha problem solve karto, pudle don je problem aahe te same as it is aahe, tumhi te ghari solve karu shakta. Mahatvacha homework tumchyasathi ki ya varti je kai solved problem aahe ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून मला सेंड करायचं. ओके हा आहे तुमचा होमवर्क, जर होमवर्क नसेल तर नक्कीच तुम्हाला पनिशमेंट पण मिळणार, दोन चार प्रॉब्लेम जास्त सॉल्व करावे लागणार एक्सरसाइज मध्ये. ओके मग अ मॅन हाईट इज 2 मीटर, हा मॅन हाईट हा घेतला आपण, हा अवे होतोय कोणाच्या, पोलच्या, जे पोलची लेंथ होती 6 मीटर, नक्कीच हा पोल मोठा काढला त्यामुळे. ओके की तो पुढे चालतोय अवे फ्रॉम पोल पासून तो इतक्या अंतरावर आहे, किती वाय इतक्या अंतरावर आहे, म्हणजे तो रेट ऑफ चेंज ऑफ जागा बदलतोय, कारण तो इथं होता आता इकडे इथं इकडे, म्हणजे काय किती जागा बदलतो 6 मीटर पर हवर, 6 मीटर पर हवर. ओके या पद्धतीने पुढे चाललाय तो इथं घेतला. ओके त्यानंतर जी शॅडो आहे त्याची, ती शॅडो तो जसा पुढे जाईल शॅडो पण पुढे पुढे शॅडो इकडे असेल, मग एक बी पॉइंट होईल तुम्ही. ओके आणि ट्रायंगल ड्रॉ केला बाय यूजिंग इट इज अ सिमिलर ट्रायंगल, इट इज फर्स्ट अँड इट इज सेकंड. ओके द साइड इज आल्सो प्रोपोर्शन एम बी अपॉन एम एन एंड ओ बी अपॉन ओ ए रेशियो साइड, मग एक्स अपॉन टू इज इक्वल एक्स प्लस वाय अपॉन सिक्स, हा सिक्स एक्स इज इक्वल टू इन टू ब्रैकेट एक्स प्लस वाय, सिक्स एक्स टू एक्स प्लस टू वाय, टू एक्स टू सिक्स एक्स माइनस किती फोर एक्स, जागा नव्हती म्हणून आपण परत ऍडजस्ट केलं, फोर एक्स इज इक्वल टू वाय, फोर रेट ऑफ चेंज ऑफ जागा बदलतोय ना, रेट ऑफ चेंज ऑफ काढायचंय, मग किती रेट ऑफ चेंज ऑफ डी एक्स अपॉन डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो, आणि डीवाय अवे फ्रॉम द लॅम्प, अवे फ्रॉम द लॅम्प, अवे फ्रॉम द लॅम्प म्हणजे डीवाय अपॉन डी टी आणि शॅडो म्हणजे डी एक्स अपॉन डी टी, मग फोर आहे फोर मल्टीप्लाय डीवाय डी एक्स अपॉन डी टी डीवाय अपॉन डी टी व्हॅल्यू सिक्स दिलेली आहे, मग टू सिक्स ट्वेल्व ट्वेल्व अपॉन फोर दॅट इज थ्री विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. आणि जर दोघांचं मिळून विचारलं असतं
शैडो प्लस अवे फ्रॉम द लैम्प ते किती आला असतं मग dy / dx dt + dx मग dy किती आला असतं dy dy होतं बघा 6 आणि प्लस हा 3 म्हणजे 9 किलोमीटर सॉरी 9 मीटर पर हावर ने तो काय होतं अवे चाललाय पुढे ओके हे विचारला असतं तर नाही विचारता इज गुड तर या पद्धतीने तुमचे एक्सरसाइज आपण इथे कंप्लीट केले यामध्ये काय जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सॉल्व करा आई थिंक 13 झाले 14 15 आणि 16 तीनच प्रॉब्लेम बघा आणि तीनही प्रॉब्लेम याच बेसिसवर आहे ऑब्वियसली जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट मध्ये कळवा परंतु याच्या आधी जे सॉल्व प्रॉब्लेम कंपल्सरी सॉल्व होणं गरजेचं आहे ओके मग कळले या पद्धतीने अजून एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व सिलेबस पुढे घेतोय आपण व्हिडिओ लेक्चर घेतोय पण ऍज अ कंपॅरिझन टू आपले सबस्क्रायबर थोडे कमी आहेत तर काय करा प्रत्येक जणांनी जर थोडे सबस्क्रायबर वाढवले किंवा आपली लिंक शेअर केली किंवा व्हॉट्सअप वरती आपण जर शेअर केलं तर नक्कीच आपले सबस्क्रायबर वाढतील आपल्या चॅनलला लाईक आणि व्ह्यूज मिळाल्यानंतर आपली जी क्लॅरिटी आहे जी काही आपल्या सूचना आहे त्या ज्यादा मिळत आपण आणखी यामध्ये काय करूया ऍडव्हान्स वापर करूया ओके तर यामध्ये परत एकदा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्व प्रॉब्लेम व्यवस्थितपणे कव्हर करा बोर्ड साठी हा प्रॉब्लेम पण खूप महत्त्वाचा आहे ओके थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो ऑल्सो लाइक सब्सक्राइब दिस चैनल ओके थैंक यू वेरी मच